शासनाने सुधारित धान्य वितरण प्रणाली अंतर्गत धान्य पुरवठा सुरळीत व्हावा तसेच पारदर्शक व भ्रष्टाचार मुक्त धान्य वितरण प्रणाली व्हावी याकरिता प्रत्येक धान्य दुकानदारांना ई पॉस मशीनद्वारे धान्य वितरण करण्याचे अनिवार्य केले। परंतु मागील काही दिवसापासून पॉस मशीनमध्ये वारंवार तांत्रिक बिघाड व नेटवर्कच्या अडचणी येत असल्याने इत्यादी पॉस मशीनमध्ये सुधारणा करावी अशी मागणी निवेदन राळेगाव तालुका रास्त भाव दुकानदार तथा केरोसिन विक्रेता संघटना अध्यक्ष रमेश लढे तालुका पंद्राम यांच्या नेतृत्वात जिल्हा पुरवठा अधिकारी यवतमाळ यांना तहसीलदार राळेगाव यांच्या मार्फत देण्यात आले। बहुतांश मशीनमध्ये स्वस्त धान्य दुकानदारांना खाजगी इंटरनेट वापरावा लागतो। ऑगस्ट महिन्यामध्ये तर बऱ्याच ठिकाणी ई पॉस मशीन अजिबात चालल्या नाहीत, त्यामुळे त्या महिन्यात धान्य वाटप अजूनपर्यंत मशीनमध्ये बिघाड असल्यामुळे धान्य वाटप झालेच नाही। व्यवस्थित चार्ज होत नसल्याने तसेच मशीनचे टच व कीपॅड व्यवस्थित काम करीत नसल्याने दुकानदारांना अडचणीचा सामना करावा लागत आहे। त्यामुळे देखील राशन कार्ड धारकांना खराब नेटवर्कमुळे ट्रान्झॅक्शन झाल्यास कार्डधारकाची घरी चक्रा मारावे लागतात, याचा विपरीत परिणाम धान्य दुकानदारांच्या दैनंदिन जीवनावर पडत आहे।